विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्यूटोरियल्स में तुमचं स्वागत आहे। थंबनेल मध्ये मी एक क्वेश्चन तुम्हाला विचारलाय। थंबनेल तुम्ही बघितलंय, क्वेश्चन तुम्हाला माहित आहे। काय क्वेश्चन? टॉपर व्हायचंय, व्हायचं आहेच आपल्याला टॉपर। आता मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या की टॉपर बनण्यासाठी काय करावं लागेल। तुम्ही म्हणाल, अरे 2 दिवसावर आमची बोर्डची एक्झाम आली, तुम्ही अभ्यासाचं सोडून हे काय सांगताय? हे गरजेचं आहे। तुमचा ॲटिट्यूड तुम्हाला बदलायचा आहे, तुमचं सर्व सगळंच तुम्हाला बदलायचं आहे। लक्षात घ्या, एक लक्षात घ्या, ह्या गोष्टी तुम्ही हजार वेळा ऐकल्या असेल की कन्सिस्टन्सी पाहिजे, डिसिप्लिन हवंय, तुम्हाला प्रॉपर टाइम मॅनेजमेंट करता आली पाहिजे, मल्टी टास्किंग करू नका, एकाच वेळी एक गोष्टी करा, ठीक आहे, रेस्ट घ्या, सगळं ठीक आहे, ओके। पण मी तुम्हाला सांगू का, जोपर्यंत तुम्ही ठरवत नाही ना की मला हे करायचं आहे, तोपर्यंत काही होणार नाही आहे। तुमच्या मनाला सांगा की मला करायचं आहे, टॉपर बनायचं आहे, एफर्ट्स घ्यायचे आहेत। मी जस्ट एक एक्झाम्पल सांगतो की मी इंजिनिअरिंगला असताना मॅथ्समध्ये प्रत्येक वेळेस फेल झालो आहे। M1 एक अटेम्प्ट फेल, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये 40 मार्क पडले, काठावर पास झालो होतो, कसं तरी म्हणूया आपण। M2 पण तसंच, पहिल्या अटेम्प्टला फेल, दुसऱ्या अटेम्प्टला 40-45 मार्क होते। M3 तर एवढी भीती होती, मी परीक्षेलाच गेलो नाही, 0 मार्क। दुसऱ्या अटेम्प्टला परीक्षेला गेलो, काही अभ्यास नव्हता, 4 मार्क। आणि तिसऱ्या अटेम्प्टला मात्र 69 मार्क्स, आणि ते खूप जास्त होते त्या काळात, लक्षात घ्या। म्हणजे हे कसं झालं मी तुम्हाला सांगतो, कारण मी अगदी जिद्दीलाच पेटलो होतो की हे मला करायचंच आहे म्हणून। प्रॉपर गायडन्स मिळाला, ओके, आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या। आणि ज्या विषयात मी फेल होतो, व्हायचो, त्याचे मी क्लासेस घेतलेत आणि अजून घेतोय, लक्षात घ्या। मग मेन मुद्दा काय बघा, की तुम्हाला हे पॉसिबल आहे। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, मनावर कंट्रोल ठेवा। तुम्हाला ही टेक्निक ऑलरेडी काही मुलांना माहीत असेल, मी थोडीशी ही टेक्निक तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे। बघा की चार आपले जे काय आपण करतोय, जे काय आपण करणार आहे, त्याला फक्त 4 गोष्टीमध्ये आपण असं डिवाइड करूया। अशा गोष्टी आहेत की ज्या इम्पॉर्टंट आहेत आणि अर्जंट पण आहेत। इम्पॉर्टंट आहेत आणि अर्जंट, म्हणजे जसं तुमचा 2-3 दिवसानंतरचे पेपर, इम्पॉर्टंट आहेत, लगेच पण आहेत, त्याचा अभ्यास हा करत राहिलाच पाहिजे। काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत पण अर्जंट नाही आहेत, म्हणजे 6 महिन्यांनी 7 महिन्यांनी तुमची एक्झाम आहे, इम्पॉर्टंट आहे एक्झाम, लगेच आहे का अर्जंट आहे का नाही आहे, तरी देखील त्याला महत्त्व दिलं पाहिजे, दिलंच पाहिजे। आता इथं मात्र बघा की इम्पॉर्टंट नाही आहे पण अर्जंट आहे, इम्पॉर्टंट नाही आहे पण तुम्हाला ती गोष्ट करायची आहे, केली नाही तरी चालेल। म्हणजे बघा की एखादं तुमचं फेवरेट एखाद्याचा इंटरव्ह्यू आहे, तो TV वर आहे, एखादी तुमची फेवरेट मॅच होणार आहे, भले ती टेबल टेनिस असेल, बॅडमिंटन असेल, क्रिकेट असेल, हा ती मॅच बघितलीच पाहिजे, अर्जंट आहे, इम्पॉर्टंट आहे का नाही, बघायची नाही। हे तुम्ही पुढचे 3 महिने फॉलो करायचं सेशन लक्षात, हे असल्या गोष्टी लक्षात घ्या। बरं, अशा गोष्टी आहेत की इम्पॉर्टंट पण नाहीत आणि अर्जंट पण नाही आहे। म्हणजे तुमचं इंस्टाग्राम इम्पॉर्टंट आहे नाही, अर्जंट आहे का नाही आहे, जे जेणेकरून तुमच्या एका फ्रेंडनं फोटो टाकला आणि लगेच तुम्हाला लाईक दिलंच पाहिजे, काही नाही आहे। इंस्टाग्राम नको आहे, फेसबुक नको आहे, व्हॉट्सअप नको आहे, काही सोशल मीडिया नको आहे, टोटली मी त्याला क्रॉस करतोय। मग झालं, मग असं जर तुम्ही 4 सेक्शन डिवाइड केले, ऑब्विसली जे इम्पॉर्टंट आहे तुम्हाला कळतंय की हे इम्पॉर्टंट आहे, अर्जंट आहे कळतंय ना, मग करूया ना मग ते, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। आणि काही जरी झालं ना, तर तुमचा ॲटिट्यूडच महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या। मी तुम्हाला सांगू का, माझा जो बदल झाला जेव्हा मी अभ्यासाला प्रचंड सुरुवात केली ना, अक्षरशः पहाटे उठायचं, ओके, अभ्यास करायचा, रात्री परत अभ्यास करायचा, म्हणजे अक्षरशः रूम पार्टनरला वाटायला लागलं की वेळबेळ झालं काय, अगोदर काही केलंच नाही अभ्यास, नाही एवढा कसा अभ्यास करतोय, का आवड निर्माण झाली। तुमच्यात आवड निर्माण करण्याचं काम मी करतोय, तुम्हाला मोटिवेट करण्याचं काम मी करतोय, फक्त आता लढाईची वेळ आलेली आहे, आणि लढायचं आहे तुम्हाला, मोटिवेट करणं आमचं काम आहे, आम्ही करू। पण तुम्ही जर ॲटिट्यूडच, अरे किती मुलं मी अशी बघितली विनाकारण, झालाय अभ्यास तरी होईल का। बघा, आता मी तुम्हाला सांगतो बरं का, आता मी कुणाला दुखवत नाही आहे बरं का, पण काही ना लोक चॅप्टर असतात, अशा मुलांपासून मुलींपासून दूर राहा, जास्त करून मुलीच चॅप्टर असतात। म्हणजे मी तुम्हाला माझ्याच एका ऑफलाईन क्लासमधल्या एका स्टुडंटचं एक्झाम्पल सांगतो, मुलगीच होती ती, मॅथ्सचा पेपर होता आणि आदल्या दिवशी फोन की माझं काही झालंच नाही, मला काही आठवतच नाही, ओके। मी त्या स्टुडंटला म्हणलं, का नाही आठवत, तुझं बघ ना, तू प्रत्येक एक्झाममध्ये टॉपर आहे, चांगला आहे, तुला येत नाही। मग येत नाही असं का म्हणते तू, नाही ऐकायलाच तयार नाही, नाही मला खूपच भीती वाटते, जेणेकरून बाकीच्या मुलांना डिस्टर्ब करायचं काम चाललं होतं, बरं का, लक्षात घ्या। म्हणजे मी तुम्हाला सांगू का, मी त्या स्टुडंटला मग फोन केला, म्हटलं काहीच आठवत नाही का,
रिप्लाय आला सर काहीच आठवेना. मी म्हटलं हे पुस्तक घेऊन तुला ट्रूथ टेबल शिकवतो इम्पॉर्टंट आहे, त्याला मात्र 2 तास लागतील म्हटलं, कारण आपल्याला केलं पाहिजे. तुला काहीच आठवत नाही मग 3 मार्काचं ट्रूथ टेबल तर करायला नको का? नंतर म्हटलं ट्रूथ टेबल झालं की आपण मॅट्रायसेस घेऊ, नंतर आपण LPP घेऊ, एवढं करू बास आणि निदान पास तर होऊ ना. ती स्टुडंट आलीच नाही आणि येणार नव्हती मला माहीत होतं, लक्षात घ्या, कारण तिचं काम होतं दुसऱ्याला डिस्टर्ब करणं. अशी मुलं पण असतात बरं का, यांच्यापासून 4 हात लांब राहायचं हे चांगले मित्र नाही आहेत. आपल्याला मोटिवेट करण्याच्या ऐवजी ठीक आहे तुला येत नाही ना आपण मिळून करू असे मित्र पाहिजेत, उलट काय भीती दाखवायची. असल्यांपासून दूर राहा, लक्षात घ्या. तुम्ही स्वतःपुरताच सध्या तरी विचार करा, इतरांना मदत करा बरं का, इतरांना मदत करा, पण असे काही तुम्हाला मुलं भेटतील ना जी तुम्हाला डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न करतील. अरे काही झालं नाही, उद्याच पेपर अवघड असणार आहे, बघ लो अवघड असणार आहे. काही नाही असलं ना हो करायचं आणि त्याच्यापासून दूर राहायचं. आणि हे आयुष्यासाठी पण तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला आयुष्यात असेच लोक भरपूर भेटतील की डिमोटिवेट करण्याचं काम मन लावून करतात. अगदी आपले शेजारी पाजारी त्यात खूप पुढं असतात, लक्षात घ्या. बघा ना 10वीचा रिझल्ट तुमचा खूप चांगला लागला कोण विचारणार नाही, ओके हां छान छान. 12वीच्या रिझल्ट नंतर मात्र एकदम ॲक्टिव्ह झालेले असतात आणि 12वीनंतर तर एवढे ॲक्टिव्ह होतात ना ही लोकं, लक्षात घ्या. आपले पाहुणे असतात त्याच्यात, मग आता काय चाललं आहे, पुढं काय करणार आहे, इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं, जॉब नाही मिळाला अजून, काय करतो आहे, हैराण करून सोडतात. दुर्लक्ष करा, ठीक आहे. मग तुमची महत्त्वाची 5 मिनटं मी घेतलेत, तुम्ही मला ती दिलीत, हा एवढा व्हिडिओ बघितला, मनापासून तुम्हाला धन्यवाद म्हणतो आहे. आणि हे बघा की बोर्डची एक्झाम झाली की तुमचा नाही आमचा संबंध संपला असं होणार नाही आहे, ओके. नेहमीच तुम्हाला मी मोटिवेशनल व्हिडिओ पण प्रोव्हाइड करणार आहे, ओके. CET पण आपण एकत्र असणार आहे, काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आपण असणार आहे, लक्षात घ्या. कायम मी तुमच्याबरोबर असणार आहे, ओके. आणि ही जी जर्नी सुरू झाली होती गेल्या 2-3 महिन्यापासून, बरीचशी मुलं जॉईन झालेत ना, त्यांचं सह्याद्रीच्या परिवारात आपलं हार्दिक स्वागत. नेहमीच मला स्वागत करायचंच आहे तुमचं, पण पुन्हा रिक्वेस्ट, चॅनल जास्तीत जास्त मुलांवर नक्की शेअर करा. ऑल द बेस्ट, धन्यवाद.